नमस्कार, मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकाच केकमध्ये दोन फ्लेवर बनवणार आहोत. हा केक खायला खूप टेस्टी लागतो आणि बनवायलाही तेवढाच इझी आहे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. हे पा, त्याच्यासाठी मी इथे एक 6 इंची केक टिन घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित बटर लावून घेतीये. तुम्ही बटरच्या ऐवजी तूप किंवा तेल लावलं तरीही चालेल. ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही बटर पेपर टाकला तरीही चालेल. त्याचप्रमाणे इथे एका बाउलमध्ये मी 3 मीडियम आकाराचे अंडे घेतलेले आहेत. ते फोडून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचे. छान फ्लपी होईपर्यंत फेटायचे. साधारण 2 ते 3 मिनटासाठी फेटून घ्यायचे आपल्याला. पहिले छान फेटले गेलेले. आणि इथे मी अमूलचं 100 ग्रॅम बटर घेतलेले. तर हे आपल्याला थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला जे बटर असतं ते जरी टाकलं तरीही चालेल. पण मी हे मेल्ट करून घेतलेलं आहे बघा. कारण आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे ते पटकन घट्ट होऊन जातं. त्याच्यामुळे मेल्ट करून घेतलेलं जास्त चांगलं आहे. हे फेटून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी 1/2 कप पिठी साखर टाकतीये. ही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायची आहे. साखरेच्या थोड्याफार गाठी होतात तर त्या आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायच्यात. तर त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात गाठी ठेवायच्या नाही आहे. स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि इथे त्याचप्रमाणे 1 कप मैदा घेतलेला आहे मी. तो चाळून घेतलेला आहे तर तो टाकायचा आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आपल्याला आता 1/2 टीस्पून बेकिंग पावडर टाकायची आहे. 1/2 टीस्पून. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. जेव्हा आपण नॉर्मल टेम्परेचरचं बटर टाकतो तर हे बॅटर खूप घट्ट होऊन जातं. त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये बटर नेहमी मेल्ट करूनच टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये मी 1/2 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकतीये. जेव्हा आपण अंड्याचा केक बनवतो तेव्हा नेहमी इसेन्स टाकायचंच. कारण केकला थोडासा अंड्याचा वास राहतो त्याच्यामुळे हे कंपल्सरी आहे इसेन्स टाकणं. जेव्हा तुम्ही एगलेस केक बनवता तेव्हा नाही टाकलं तरीही चालतं. त्या केक्सला एवढा वास वगैरे येत नाही. ते आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आणि आपलं केक टिन पण आपण तयार करून ठेवलेलं होतं. तर ह्या बॅटरमधलं मी 1/2 बॅटर ह्या केक टिनमध्ये टाकतीये. आणि हे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचे आपल्याला. आणि त्याचप्रमाणे इथे मी मिल्क कंपाउंड घेतलेले. साधारण 100 ग्रॅम मिल्क कंपाउंड घेतलेले. आणि डबल बॉयलर मेथड यूज करून मी हे मेल्ट करून घेतेय. किंवा तुम्ही मायक्रोवेवमध्ये जरी मेल्ट केलं तरीही चालेल. हे मेल्ट करून घेतलेले मी आता याप्रमाणे. आणि हे आपल्याला मेल्ट केलेलं चॉकलेट आता राहिलेल्या बॅटरमध्ये टाकायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही कोको पावडर जरी टाकली तरीही चालेल. पण कोको पावडरपेक्षा या चॉकलेटची टेस्ट खूप छान येते. खूप रिच फ्लेवर येतो आपल्या केकला. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. स्मूथ असं बॅटर तयार झाले ते. आणि ही लेअर आपल्याला त्या लेअरच्या वरती आता टाकायची आहे. चॉकलेटमुळे ह्या केकला खूप जबरदस्त असा फ्लेवर येतो. ही लेयर पण आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायची आता. आणि त्याचप्रमाणे मी इथे कढई 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे. हा केक तुम्ही कुकरमध्येही लावू शकता किंवा मायक्रोवेवमध्येही बेक करू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला केक टिन ठेवायचं आहे. आणि साधारण 30 ते 40 मिनिटासाठी आपल्याला केक लो फ्लेमवर बेक करायचा आहे. थोडाफार कमी जास्त टायमिंग लागू शकतो. आपला केक बेक झालेला आहे. मस्त फुलला आहे आणि दुप्पट झालेला आहे. आपला चाकू क्लीन निघालेला आहे. आणि केक चेक करताना सेंटरमध्येही चेक करायचं आहे. कारण कधी कधी काय होतं, साईडनी बेक होतो आणि सेंटरमध्ये थोडा कच्चा राहतो. तर हा मी पूर्णपणे आता थंड करून घेतलेला आहे. तो अनमोल्ड करून घेऊया आपण. मस्त असा केक तयार झालेला आहे बघा. मी हा आता कट करून घेते. हे पा किती छान लेयर तयार झालेले आहेत बघा. 2 फ्लेवर तयार झालेत आपल्या केकचे. आणि खायलाही खूप जबरदस्त लागतो हा केक.
ह्या कट करून दाखवते तुम्हाला, कट करून घेतीये. इप्पा किती छान लेयर तयार झाल्यात बघा, आणि तेवढा स्पॉन्जी झालेला आहे आपला केक. मस्त बाई, याप्रमाणे मी सगळा केक कट करून घेतलेला आहे. एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर साई कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा.